डे फोर ऑन स्ट्रीट ऑफ महाराष्ट्र बोलू शकता। तुमको बुलावा कहीं और से आया था, हम तो सिर्फ जरिया है तुमको पहुंचाने का काम कर रहे बस। विठ्ठलाच्या पायथ्याशी पाणी पोहोचेल आणि जर तो प्रसंग कधी आला तर त्यावेळेस पूर्ण शहर पंढरपूर पूर्ण पाण्याखाली असणार। आणि जी प्रत्येक जी आम्ही गुगलवरती इमेज बघितली होती किंवा असं कोणाच्या व्हिडिओजमध्ये स्टेटसमध्ये जे बघितले होते ते आज प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, त्यामुळे खूप बरं वाटलं बघून, एकदम मन प्रसन्न झालं। पंढरपुराला एकदम जवळून बघितलं, पंढरपूर विठ्ठलाला एकदम जवळून असं बघितलं। जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। Yes guys, very good morning all. I hope everything is perfectly fine. It's another day, it's another vlog. So guys, आज है फ्राइडे, 7 बज गया अभी ऑलमोस्ट। सो अभी अपन रात को जो हमने स्टे किया था दैट इज इन जो निरंकार संत निरंकारी के भवन का जो समागम है, इट्स बिड़किन में हम लोगों ने कल रात को स्टे किया था। सो हमारे एरिया के कलीग है, ये देख सकते हो राजेश यहाँ पे है और सैंडी भी है। तो सैंडी को तो आप जानती हो, मेरा कॉलेज फ्रेंड है। तो हम लोग इनके पास ही आए थे यहाँ पे स्टे करने के लिए। तो रात को यहाँ पे सोने का प्रोग्राम था और खाना पीना सब यहाँ पे एकदम फर्स्ट क्लास व्यवस्था की गई थी। तो यहाँ पे बजे 7, तो अभी यहाँ से हम लोग निकल रहे हैं टूवर्ड्स पंढरपुर की तरफ। एक्चुअली जाना था कोई और, बट अभी जा रहे, बुलावा आ गया इसके लिए वहाँ पे जा रहे हैं अभी। तो वहाँ से होते होते निकलेंगे, अभी तो लगभग 270 किलोमीटर का कुछ जर्नी है। तो अभी चालू करते हैं और मीनवाइल अपन डिस्कशन करते रहेंगे। सो गाइस, अभी निकल रहे हैं यहाँ से हम लोग। ये समागम है इनका जो लगने वाला है अभी 27 तारीख को, जहाँ पे हम लोग अभी रुके थे कल रात को। अच्छे सब ये मेरे एरिया के दोस्त लोग ही है जो यहाँ पे औरंगाबाद में ही थे। तो मैंने जब मैं कल घूम रहा था स्टोरीज डाली थी तो उन्होंने मुझे कनेक्ट किया कि अगर भाई तू औरंगाबाद में तो यहाँ पे ही आ जा रुकने के लिए, होटल वोटल में मत रुक। तो इनके लिए इसके लिए हम यहाँ पे आए थे। बहुत अच्छे से उन्होंने अरेंजमेंट कल का किया, नो डाउट। ये मैप लगा दो ना। बहुत अच्छे से उन्होंने एकदम फर्स्ट क्लास वाला अरेंजमेंट करके रखा था कल हमारे लिए। खाना पीना, नाश्ता, चाय, अभी एकदम फर्स्ट क्लास वाला। इतना गाइस, अभी हम लोग हाईवे से ही जा रहे थे तो भाई साहब ने गाड़ी रोका। भाई थैंक यू, गन्ने खाने की बहुत इच्छा हो रही थी तो फाइनली हम लोग ने, में सुभाष ने गन्ना निकाला है बहुत सिद्धतों से बात। भाई थैंक यू, थैंक यू। देख रहे हो कैसे लोड हो के जा रहे गाड़िया। सीरीज मध्ये महाराष्ट्राचे एक एक लोकेशन्स एक्सप्लोर करणार आहोत। सो दॅट्स वाय हॅशटॅग एक्सप्लोरिंग महाराष्ट्र ऑन स्ट्रीट्स ऑफ महाराष्ट्र। हा रस्ते माझ्या मते तरी आता 8 वाजले 9 वाजले तर 10 11 12 1 4 तास किंवा 2 मॅक्सिमम 5 तास, 5 तासामध्ये आपण हे 175 किलोमीटर्स 200 किलोमीटर जर्नी आहे ती कम्प्लीट करायची आपल्याला 5 hours मध्ये। सो अगर 1 hour 50 किलोमीटर जरी पकडला आपण रफली, तरी रफली आपण 5 तासामध्ये आपला डिस्टन्स कव्हर करू, ब्रेक घेऊन सगळ्या गोष्टी करू। आणि रस्ते मे असे भेटले पाहिजेत तर मजा येईल गाडी चालवायला। बारामती आहे 153 किलोमीटर, आजूबाजूने पूर्ण विंड मुळे गाडी एकदम वोबल करते। विठ्ठल नाम अच्छा रखा, इसके तो मैं तुमको लेके जा रहा हूँ वहाँ पे। मैं तो एक जरिया हूँ भाई, मैंने विठ्ठल नाम रख दिया, वो आज भी विठ्ठल है, विठ्ठल ही है। तुमको बुलावा कहीं और से आया था, हम तो सिर्फ जरिया है तुमको पहुंचाने का काम कर रहे बस। ओके, अच्छा राम रखा। हाय बाय बाय बाय।
अच्छा विठ्ठल 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 पंढरपूरला पोहोचलो आहोत आणि पंढरपूरला येण्याची जर्नी होती आपली ऑलमोस्ट 175 किलोमीटर जर्नी होती. म्हणजे आपण सकाळी जर्नी स्टार्ट केली होती, आता 3:30 वाजले म्हणजे आम्ही 3 वाजता इथे पोहोचलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही ह्यांच्याकडे थांबलो होतो. हे माझ्या मित्राचे मामा साहेब, सो रमेश मामा. सो ह्यांच्याकडे आपण थांबलो होतो, सामान सगळं तिकडे ठेवलं, मग ते आपल्याला इथे घेऊन आले दाखवायला. तुम्ही माझ्या मागे बघत असाल, ही भीमा नदी आहे बेसिकली, तर चंद्रभागा नदी. ह्या नदी ह्या नदीबद्दल थोडी माहिती आणि बेसिकली पंढरपुराबद्दल थोडी माहिती आपल्याला हे सांगतील मामा. जरा सांगाल आपल्या लोकांसाठी की बेसिकली रामकृष्ण हरे, ह्या नदीचं मूळ नाव भीमा नदी आहे, परंतु या ब्रिजच्या पलीकडे नदीचा आकार चंद्रासारखा झाल्यामुळे त्याला चंद्रभागा नाव पडलेलं आहे. आणि ह्या या पंढरपूरमध्ये महत्त्वाचे 4 वारे असतात, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. त्या सर्वात मोठी वारी म्हणल्यानंतर ना आषाढी वारी, त्या वारीला लाखो दिंड्या पंढरपूरमध्ये येतात, माऊलीच्या दिंडीबरोबर, तुकाराम महाराजांच्या दिंडीबरोबर, ती मोठी वारी. त्याच्यानंतर ना कार्तिक वारी, आता येणारी आहे ती माघवारी आणि चैत्रवारी, असे 4 वाऱ्या महत्वाच्या आहेत. बाकी महिन्याला गर्दी असतेच इथं, महिन्याला म्हणण्यापेक्षा आता रोजच गर्दी चालू झालेली आहे, लोक दर्शनाला आता रोजच येतात. असं ही पंढरपूरचं आहे. आणि इथं बघण्यासारखे प्रेक्षणीय स्थळं म्हणलं तर काही कडेमठ आहे, पुन्हा नंतर मंदिर समितीने आणि शासनाने ते तुळशी वृंदावन बनवलं, ते एक बघण्यासारखं आहे. गोपाळपूरला जनाबाईचा संसार आहे, तो बघण्यासारखा आहे. असं आणि नदीला पुंडलिकाचं मंदिर आहे, ज्या ज्या भेटीसाठी आलेले विठूर आहेत ते पुंडलिकाचं मंदिर नदीला आहे. तिथूनच जाते ती, असं आहे. तुम्हाला पूर्ण जर पंढरपूरचं प्रेक्षणीय स्थळ बघायचे असतील तर 2 दिवस इथे थांबावं लागतं. मग त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सगळं आरामशीर बघता येते, असं घाई मध्ये म्हणलं तर मग होणार नाही. कारण तुळशी वृंदावन आता नवीन बनवलंय, ती एकदम एक नंबर, म्हणजे पूर्ण संप्रदाय पद्धतीचं ती बनवलेलं आहे तुळशी वृंदावन. तुम्हाला सगळे तिथं तुळस दिसतील, परत सगळ्या संतांचे चारित्र्य सगळं लिहिलेलं आहे, माहिती सगळ्या संतांची. तिथं विठोबाचं मोठी मूर्ती आहे, तुकारामाची आहे, जनाबाईची, असं बघण्यासारखं ते नवीन केलेलं आहे. तर ते अशा प्रकारे आहे पंढरपूर. सो गाईज, नक्कीच अगर तुम्ही प्लॅन करत असाल यावेळेस पंढरपूरला यायचा, तर आता 1 तारखेला कुठली आता येते, माघवारी आता येते 1 तारखेला. सो त्यावेळेस तुम्ही येऊ शकता. अगर तुम्हाला प्रॉपर क्राऊड वारकऱ्यांच्या दिंड्या विंड्या सगळं पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता. हा, ते आषाढी एकादशी आहे, बरोबर. सर असं तुम्ही प्लॅन करा आणि तुमच्या तुम्ही इंटरनेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करू शकता. मामाने सांगितलं तुम्हाला कुठलं कुठलं लोकेशन एक्सप्लोर करते, तुम्ही लोकेशन इथे एक्सप्लोर करू शकता. सो येस गाईज, आता आपण इथून निघूया आणि तारीख आता जाऊया आपण आरती दर्शनासाठी. दर्शन झालं की मग मी पुढचं तुम्हाला शेड्यूल सांगतो. तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तिकडे बाहेरच तुम्हाला काउंटरवरती जमा करावं लागेल मोबाईल. सो त्याच्याशिवाय बघू आपण कसं काय प्लॅन होतं, तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा प्रयत्न करू. सो येस. सो मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हे आता आपण जिथे चालतो आहोत, ही पूर्ण जागा पावसामध्ये पूर्ण पाण्याने पूर्ण भरलेली असते, त्या बिल्डिंगच्या टोकापर्यंत एवढं पाणी असतं. आणि जसं आपल्याला मामाने सांगितलं, हे जे तुम्हाला मंदिर दिसतं समोर पुंडलिकाचं मंदिर,
अच्छा वरती जो शिखर दिसतोय, शिखर तर नाही पण तिथे जे कळस दिसते कळसाचा खालचा भाग तिथपर्यंत पाणी जमलेलं असतं नॉर्मली. आता कुठलं मंदिर ते चौकणी दिसते की तिकडे कमानी कमान कमानी कमानी दिसते बरोबर. विष्णुपद मंदिर आहे ते, म्हणजे पांडुरंग मार्गशीर्ष महिन्यात महिनाभर तिथं असते ते. अच्छा, ज्या टायमाला माऊलींनी समाधी घेतली होती का नाही तेव्हा पांडुरंग तिथे आले होते ना आळंदीला. समाधी सोहळा करून आल्यावर दुःखात असल्यामुळे इथे येऊन बसले महिन्यात. ओके, मग ते महिनाभर इथेच असते, मग ते मार्गशीर्ष पूर्ण महिना इथे असते. अच्छा, मार्गशीर्ष अमावस्या झाली की मग मंदिरात मंदिरात येतात. मग तिकडे ते जानाबाईचा संसार तिकडे गोपाळपूर ते दोन शिखर दिसते ते महालासवाडी जानाबाईचा संसार तिथे आहे सगळा. अच्छा, ती दोन शिखर दिसतात. हा, इकडे दोन शिखर बरोबर दिसतात त्या टॉवरच्या टॉवरच्या बाजूला दिसतात दोन, ती गोपाळपूरचा. अच्छा, जानाबाईचा संसार तिथं तिचं मोठं हे. सोबत आपण पंढरपुरामधून निघालो आहोत. बघू शकता तुम्ही सध्या तरी आपण जे मामा आहे जे ज्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली सांगितलं पंढरपुराबद्दल, तुम्ही सगळं ऐकलं ह्याच्याबद्दल ती सगळी गोष्ट. आणि ही हे पंढरपूर, ते बोलतात की पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी भरलं जातं, म्हणजे लिटरली ह्या रस्त्यापर्यंत पाणी असतं त्या पूर्ण चंद्रभागा नदीचं. आणि त्याच्यामध्ये इकडची लोकं आहेत ती सगळी खाली कुठे शिफ्ट होतात, पण हे पाणी इथपर्यंत भरलेलं असतं. आणि असं म्हटलं जातं की जे तिथे तुम्हाला खाली मी मंदिर दाखवलं, त्या मंदिराच्या शिखराला ज्यावेळेस पाणी टच होईल ज्यावेळेस, त्यावेळेस आपल्या विठ्ठलाच्या पायथ्याशी पाणी पोहोचेल. आणि जर तो प्रसंग कधी आला त्यावेळेस पूर्ण शहर पंढरपूर पूर्ण पाण्याखाली असणार. पण अजूनपर्यंत असा वेळ आला नाही आणि देव करू अशी वेळ नको येऊ दे, कारण त्याच्यामुळे मग खूप 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 प्रॉब्लेम्स आणि खूप साऱ्या गोष्टी होतील. त्याच्यामुळे तसं काही येऊ नको दे अशी आपण प्रार्थना करू पंढरीला विठ्ठलाला आपल्या. आणि आमचं पण सुंदर असं दर्शन झालं, दर्शन म्हणजे खतरनाकवालं दर्शन झालं, मुखदर्शन झालं नो डाऊट, कारण दर्शन एकदम सुसाटवालं झालं. आणि पूर्ण पूर्ण आम्ही फिरत गेलो, म्हणजे रुक्मिणीचं जी ओल्ड म्हणजे एकदम अगोदरच्या काळाचं जे मंदिर होतं ते मंदिरसुद्धा आम्ही बघितलं. त्याच्यानंतर मग आम्ही चंद्रभागाच्या काठावर गेलो, तिथून मग ते पूर्ण समाध्या बघितल्या. समाधी बघून मग नंतर आम्ही मग मेन महाद्वार, त्या महाद्वारातून आम्ही आत घुसलो दर्शनाला. दर्शन घेतलं पायथ्याशी, पहिलं दर्शन घेतलं नामदेव पायथ्याशी दर्शन घेतलं, तिथून मग आम्ही मुखदर्शनला, कारण एवढी लाईन होती. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो म्हणजे 4:30 गेलो त्यावेळेस त्यांचा संध्याकाळचा टाईम, म्हणजे त्यावेळेस त्यांचं बोलू शकता तुम्ही कपडे जे असतात ते सगळं चेंज होतं न, त्यांची धूप आरती बोलतात त्याला, मग धूप आरतीची वेळ होती ज्यावेळेस आम्ही गेलो होतो. मग धूप आरतीच्या वेळेस तिकडे धूप आरतीला नाण्या बोलत तरी 1 ते 1.5 तास जातो धूप आरतीला. आणि गर्दी एवढी होती त्यावेळेस की पूर्ण लोक थांबले होते पायी दर्शनासाठी, कारण त्यांचं जे पायाचं मेन दर्शन आहे ते मेन दर्शन मानलं जातं. पण आम्ही मुखदर्शन घेतलं, पण मुखदर्शनाने पण आम्ही विठ्ठलाला खूप जवळून बघितलं, खूप बरं वाटलं बघून. आणि जी प्रत्येक जी आम्ही गुगलवरती इमेज बघितली होती किंवा असं कोणाच्या व्हिडिओजमध्ये स्टेटसमध्ये जे बघितले होते ते आज प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, विठ्ठलाला एकदम जवळून असं बघितलं. जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गाईज, विथ दिस नोट आपण हॅशटॅग एक्सप्लोरिंग महाराष्ट्र ऑन स्ट्रीट्स ऑफ महाराष्ट्र आपण पंढरपूरसुद्धा कवर केलं आहे आपल्या या सिरीजमध्ये. सो आपला पूर्ण ही जर्नी तुम्हाला आवडली असेल तर गाईज डू लाईक शेअर कमेंट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी शक्यतो तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पंढरपुराबद्दल, पंढरपुरांच्या गोष्टीबद्दल, विठ्ठलाची गोष्ट, वाल्मिकींची गोष्ट, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्या मी आय होप तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच नक्कीच. आणि आता आपण दर्शनसुद्धा झालं त्याच्यामुळे आपण आता परतीच्या वाटेवर निघालो आहे, आपल्या पुण्याच्या वाटेने आता निघालो आहे आता. आणि आपलं जे मेन आपलं एक डेस्टिनेशन बाकी आहे त्या डेस्टिनेशनजवळ आता आपण जात आहोत. तर आज आपण शक्यतो पुणे सिटीपर्यंत पोहोचू आपण पुणे शहरात. आणि मग पुणे शहरात आपल्याला आज रात्र स्टे करावं लागणार, कारण जे दर्शन आपण घ्यायला चाललो आहोत भीमाशंकरचं ज्योतिर्लिंगाचं, तर ते आपल्याला पोहोचेपर्यंत खूप लेट होणार आणि मंदिर पण शक्यतो बंद होईल. त्याच्यामुळे आपण दर्शन ते उद्या घेऊ, उद्याच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला ते दर्शन होईल.
पण आतासाठी आपण ह्या व्हिडिओला म्हणजे पुणेपर्यंत पोहोचायची तर व्हिडिओ असणारच ही नो डाऊट, पण ह्या व्हिडिओला आपण इकडे एंड करूया आणि ह्या सिरीजमध्ये ह्या एपिसोडला आपण इकडे एंड करूया. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओज सिरीज आवडली असेल, हॅशटॅग एक्सप्लोरिंग महाराष्ट्र तुम्हाला आवडलं असेल. डेफिनेटली गाईज डू लाईक शेअर कमेंट, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा की अजून तुम्हाला कुठले प्लेसेस लोकेशन्स कवर करायचे ते कमेंटमध्ये तुम्ही मला कळवा, सो ते मी शूट करण्याचा प्रयत्न करीन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चलो देन, बाय बाय, सी यू, टेक केअर.